आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या तुळापूर येथील समाधीपुढे शंभूप्रेमी नतमस्तक होत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारोंच्या संख्येने शंभूप्रेमींनी गर्दी केली होती. बहुतांश शंभूप्रेमी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी समाधीस्थळी हजेरी लावताच तरुणांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला आहे. हे राजकीय व्यासपीठ नाही, राजकीय बोलणार नाही, एक सच्चा शंभूभक्त म्हणून मातीला नतमस्तक होण्यासाठी आल्याचं त्यांच्या छोट्याशा भाषणात डॉक्टर अमोल कोल्हे म्हणालेत. हे राजकीय व्यासपीठ नाही, इथे कोणतंही राजकीय भाष्य माझ्याकडून होणार नाही. एक सच्चा शंभूभक्त म्हणून या मातीला नतमस्तक होण्यासाठी आलो. आज 127 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवण्याच्या दृष्टीनं जो काही खारीचा वाटा उचलतोय तो सगळा तुमच्या विश्वासावर, तुमच्या प्रेमापोटी उचलतोय. संपूर्ण देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहील. हा आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या शंभू भक्ती समोर, शिवभक्ती समोर नतमस्तक होतो.